आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सांगली स्थानिक गुन्हे अधिवेशनाच्या पथकानं शिरडोन तालुका कोठेमंकाळ इथं दशरथ पांडुरंगमाळी वैसव्वीस रोपळे बुद्रुक तालुका पंढरपूर व शिवकुमार किशोर शिंदे वैसव्वीस वाखरी तालुका पंढरपूर या दोघांना अटक करून देशी बनावटीचे पिस्तूल कारतूस आणि कुकरी जप्त केली आहे दोघांविरुद्ध कवटे महकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा व अपर अधीक्षक मनीषा दुबले यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणला जिल्ह्यात पेट्रोलिंग करून जबरी चोरी घरफोडी अवैध शस्त्र याबाबत कारवाई करण्याच्या सूचना केल्या आहेत त्यानुसार निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी कारवाईसाठी खास पथक तयार केलंय गुरुवारी पथक जत विभागात पेट्रोलिंग करत होते तसंच रेकॉर्डवरील काही आरोपींची तपासणी करत होते तेव्हा पोलीस कर्मचारी सचिन कनप यांना शिर्डोन येथील साई गणेश पान शॉपजवळ जवळ दोघे तरुण थांबले असून त्यांच्याजवळ पिस्तूल व कुकरी असल्याची माहिती मिळाली त्यामुळे उपनिरीक्षक प्रदीप चौधरी आणि पथक तत्काळ शिरडो रचून दोघांना ताब्यात घेतले चौकशीत दोघांनी दशरथ माळी व शिवकुमार शिंदे अशी नावं सांगितली दोघांची झडती घेतली असता माळी याच्या कमरेला पंच्याहत्तर हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल व कारतूस मिळाले तसंच शिंदे याच्या कमरेला कुकरी मिळाली दोघांकडून पिस्तूल काडतूस कुकरी आणि दुचाकी असे एकूण एक लाख सव्वीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय